कलेक्टर राजू शेट्टी गुरुवार को एक दिवसीय विदर्भ दौरे पर आए थे। अमरावती निकलने से पहले उन्होंने पत्रकारों से बात की। उन्होंने बताया कि राज्य सरकार की ओर से किसानों के खेत के पानी पंप की बिजली काटी जा रही है। इस मामले में कोई भी नेता किसानों की नहीं सुन रहा है, ऐसी शिकायत आ रही है, इसलिए वे विदर्भ दौरे पर किसानों से चर्चा करने आने की जानकारी उन्होंने दी। देवेंद्र भुयारबद्दल बऱ्याचशा तक्रारी आल्यात त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या, कारण वीज कनेक्शन धडाधड तुटली जात असताना आमदार म्हणून शेतकरी चळवळीतला असूनही देवेंद्रनं आमची पाठराखण केली नाही किंवा आम्हाला मदत केली नाही अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार आहे, त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहेत। आणि एकूणच आमदार फक्त विकास 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 याच्या पलीकडे काय बघायला तयार नाहीत। आम्ही खरं तर आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न काहीतरी मार्गाला लागतील म्हणून आम्ही मोठ्या आशेनं वर्गणी काढून त्यांना मत दिली, परंतु ते विकासाच्या पलीकडे बघायला तयार नाहीत। अशा सरकारच्या अनेक तक्रारी आहेत, नेमकं वस्तुस्थिती काय आहे तिथं समक्ष गेल्याशिवाय कळणार नाही, म्हणून मी स्वतः आज पूर्ण एक दिवस या भागासाठी काढलेला आहे। अमरावतीमध्ये जाईन, वेगवेगळ्या घटकाशी बोलून आणि मग काय असेल तर निर्णय घेऊ आम्ही।